इस्लामपूर शहरात कोरोना पाठोपाठ डेंग्यू आणि मलेरिया रोगाने थैमान घातली आहे याला जबाबदार असणाऱ्या स्वच्छता ठेकेदारांवर तसेच संबंधितांवर कारवाई करावी तसेच त्यांचे डिपॉझिट जप्त करून संबंधित रुग्णांना आर्थिक मदत करावी अशा मागणीचे निवेदन माजी नगरसेवक आयु भावलदार यांनी दिले आहे या संदर्भात माजी नगरसेवक आयु भावलदार यांनी मुख्याधिकारी साबळे यांच्याकडे निवेदनात म्हटले आहे की गेलेक अनेक दिवसापासून संपूर्ण शहरात डेंग्यू व मलेरियाची साथ पसरली आहे त्याचे कारण म्हणजे शहरातील अस्वच्छता बोगस औषध फवारणी यामुळे या रोगाने थैमान घातले आहे अनेकदा लेखी व तोंडी तक्रारी करूनही जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे तसेच प्रभाग बारामधील मधील काही रुग्णांना आपला जीवही गमवावा लागला आहे त्यामुळे संबंधित ठेकेदाराचे डिपॉझिट जप्त करून डेंग्यू झालेल्या रुग्णांना आर्थिक मदत करावी तसेच त्याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे